लोकप्रतिनिधींना डावलून पनवेल महापालिकेत प्रशासनाची मनमानी सुरू असल्याचे अनेकदा दिसून आले. त्याचे पडसाद बुधवारी झालेल्या महापालिकेच्या सभेत दिसून आले. सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी आक्रमक रूप धारण करून प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढले. सुरक्षा रक्षकांची नेमणूक केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजनेअंतर्गत महापालिका क्षेत्रात हरित क्षेत्र विकास प्रकल्प राबविण्याबाबत सदस्यांना विश्वासात न घेता आयुक्तांनी स्वतःच निर्णय घेणे, बेजबाबदार व कामचुकार अधिकाऱ्यांचे समावेशन, कामगारांची पिळवणूक करणाऱ्या श्री कंपनीच्या ठेकेदाराचे कृत्य, सफाई कामगारांची व्यथा, कचरा उचलणाऱ्या ठेकेदाराची उदासीनता आदी विषयांवर सत्ताधारी पक्षाने प्रशासनाला कोंडीत पकडले. प्रशासन लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नसल्याचे अनेकदा दिसून आले. तसेच प्रशासन महासभेलाही महत्व देत नसल्याचा आरोप सत्ताधारी पक्षातील सदस्यांनी केलाय. प्रशासनाचा हेतू संशयास्पद असून प्रशासन फक्त चमकोगिरी करून स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. महापालिका क्षेत्रामध्ये पाणी, रस्ते, गटारे अशा अनेक समस्या आहेत, पण अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करताना दिसून येतात. प्रशासनाचा एकतर्फी मनमानीपणा अनेकदा निदर्शनास आला असून यामध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचे स्पष्ट होत असून त्याची चौकशी व्हावी अशी मागणी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केली आहे. आज दिनांक 22/11/2017 रोजी जी पनवेल महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा घेण्यात आली, ही सभा दिनांक 18/11/2017 रोजी जी स्थगित झालेली सभा होती ती आज घेण्यात आली. ह्या सभेमध्ये अतिशय महत्त्वाचे निर्णय आज घेण्यात आले आहेत. त्यामध्ये हरिक्षेत्राबद्दलचे निर्णय असतील किंवा पूर्वीचे जे कॉन्ट्रॅक्टर असतील त्याबद्दलही निर्णय घेण्यात आले. त्याचबरोबर कचऱ्याचे जे कॉन्ट्रॅक्टर आपण आता जे वाढून देणार आहे त्याबद्दलही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. आजची सभा ही जी ठरली याच्यामध्ये विविध अनुषंगाने चांगल्या प्रकारे चर्चा झालेली आहे. तसेच सभेमध्ये सन्माननीय सदस्यांकडनं आलेले प्रस्तावही इथे मंजूर करण्यात आलेले आहे. त्यामुळे जे पूर्वीचे जे कॉन्ट्रॅक्टर होते की ज्यांच्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा घोटाळा असेल किंवा त्यांच्या प्रक्रियेबद्दल काही शंका असेल अशा प्रकारे सर्व कॉन्ट्रॅक्टरच्या चौकशीचे आदेश आजच्या महासभेमध्ये देण्यात आलेले आहेत आणि प्रशासनाने नक्कीच त्याची माहिती आता महासभेपुढे सादर करावी. त्याचबद्दल या महासभेमध्ये जो टॅक्सचा जो विषय होता तो विषय इथे स्थगित करून पुढच्या महासभेमध्ये पूर्ण माहिती मिळाल्यानंतरच त्यावर निर्णय घेण्यात येईल अशा प्रकारचा आदेश इथे देण्यात आलेला आहे.